जय महाराष्ट्र मंडळी, आज आपण आलेलो आहे पुण्यामध्ये, पुण्यामधील शनिवारवाडा हे बघायला आपण आलेलो आहोत. ऍक्च्युली 1730 साली बाजीराव पेशवे यांनी खूप पराक्रम गाजवला. त्यांच्या स्मरणार्थ किंवा त्यांच्या कारकिर्दीसाठी पेशव्यांनी हा शनिवारवाडा बांधला होता. आपण बघूया चला आतमध्ये. म्हणजे शनिवार वाड्यात येण्यासाठी इकडून प्रवेश आहे आणि मेन जे द्वार आहे, प्रवेश द्वार, ते हे आहे शनिवार वाड्याचं. आणि इथं पेशव्यांची सेनेला संबोधन केलं जायचं इथून पेशव्यांना, आणि इकडे समोर असं सेना असायची. मंडळी, पेशव्यांचा शनिवारवाडा हा ऐतिहासिक तर आहेच, शिवाय अनेक गूढ रहस्य घटना आणि आपल्या तडजोड बांधणीमुळे आज देखील कुतूहलाचा विषय आहे, आश्चर्याचा विषय बनून या ठिकाणी पुण्यामध्ये उभा आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया शनिवारवाडा आतमध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंडळी, छत्रपती आणि पेशव्यांची गादी. मराठ्यांचे राज्यकर्ते छत्रपती शाहू महाराजांची गादी या ठिकाणी होती. ते जेव्हा अनुपस्थित असायचे त्यावेळी पेशवे हे गादी चालवायचे. तरी छत्रपतींच्या गादीची जागा होती. एंट्रान्समधून आत आल्यावरती फ्रंटलाच पहिल्यांदा पेशव्यांची गादी असायची आणि छत्रपतींची गादी. मंडळी, शनिवारवाडा ही आपल्या महाराष्ट्रातील पुणे या शहरातील एक ऐतिहासिक वास्तू असून, जेव्हा मराठीशाहीची सत्ता संपूर्ण देशामध्ये पोहोचली होती तेव्हा शनिवारवाडा पुणे हे आपल्या देशाची राजधानी होतं. इसवी सन 1800 हा वाडा बांधला तेव्हा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान म्हणजे अर्थातच पेशवे यांचे निवासस्थान आणि राजधानीचं कार्यालय होतं. पहिल्या बाजीरावाच्या काळामध्ये हा बांधला गेला. पुढे हाच वाडा पेशव्यांच्या यशाचा आणि रहस्याचा साक्षीदार बनला. या शनिवारवाड्याची मूर्तमेढ 10 जानेवारी 1730 या दिवशी शनिवारी रोवण्यात आली, म्हणून याला नाव पडले शनिवारवाडा. पेशवेकालीन 1800 शनिवारवाड्याला चारही बाजूने 950 फूट लांबीची आणि 21 फूट उंच अशी तटबंदीची भिंत होती. ही भिंत आणि बुरुज आजही पुण्यातील मध्यवस्तीमध्ये दिमाखामध्ये उभे आहेत. वाड्याभोवतीच्या भिंतीला 5 मोठे दरवाजे, 9 बुरुज असून या सर्वांवरती तोफा बसवण्याची सोय केलेली होती. येथे जवळच मोठा नदी वाहते. म्हणजे शनिवारवाड्याचं एक स्ट्रक्चर विश्रामबागच्या वाड्यामध्ये लावलेलं आहे. जसं आपण इथून एंट्री केली शनिवारवाड्यामध्ये, हे प्रवेशद्वार होतं मेन. इथून आत गेलं की हा मेन फडाचा चौक होता. इथं शाहू महाराज आणि पेशव्यांची गादी असायची. त्याच्यानंतर सरळ पुढे गेलं ना तर पुष्करणीचा चौक होता. मग ह्या साईडला माधवरावांचं किंवा राण्यांचं रुमा वगैरे इकडं असायच्या. त्यानंतर पुढे घोड्यांच्यासाठी जागा या ठिकाणी असायची, घोड्यासाठी पांग, परत घोडे फिरायची जागा या ठिकाणी होती. आणि आपण मेन दरवाज्याच्या ह्या साईडला आलं ना तर इथं मस्तानी महल म्हणून या ठिकाणी आहे. मस्तानीसाठी मस्तानीला इथं बंदिस्त केलं होतं नजरकैद. त्यानंतर चिमणाजीची बाग या ठिकाणी आहे आणि रंगमहाल आहे तो ह्या साईडला होता. आणि शेवटी लास्टला एक वीर आणि हौद होता, बकळीचा सोफा असं पण नाव दिलेला. तर अशा पद्धतीने स्ट्रक्चर शनिवारवाड्याचं जे आहे ना ते या ठिकाणी लावलेलं आहे. हा आहे मस्तानी दरवाजा. जुन्या नोंदीप्रमाणे हा दरवाजा नाटकशाहीचा दरवाजा म्हणून ओळखला जात असे. नंतर बाजीरावांची पत्नी, दुसरी पत्नी मस्तानी, हिच्या नावाने या दरवाजाचं नाव नंतर दिलं गेलं. म्हणजे हा जो दिसतोय ना हा आहे मस्तानी दरवाजा. बाजीराव पेशव्यांची दुसरी पत्नी मस्तानी हिला या ठिकाणी ठेवलं गेलं होतं. त्याच्यानंतर त्याच्या मस्तानी दरवाजासमोर एक भला मोठा वड आपल्याला बघायला भेटेल, ज्याच्या पारंब्यावरून खालीपर्यंत आलेले. चला आपण पुढचा पॉइंट बघूया. हा बंद आहे तो मस्तानी दरवाजा आणि इथून वरती जायची वाट आहे.
शनिवारवाड्याच्या तटबंदीवरती जाते, वरून फिरता येते तटबंदीवर. मस्तानी दरवाजा बघून झाल्यावर एक बाग लागते आणि तिथं एक खिडकी दरवाजा आहे मंडळी. तर तो म्हणजे हा खिडकी दरवाजा. तर याला खिडकी दरवाजा का बोलतात? तर इथं दिलेल्या या माहितीप्रमाणे हा दरवाजा नेहमी बंद असतो, पण याला एक छोटासा खिडकीसारखा दरवाजा आहे. आपण बघताय ना हा वाला. तर ह्या दरवाजामुळे याला खिडकीमुळे याला खिडकी दरवाजा असं बोललं जातं. चला आपण पुढचा पॉईंट बघूया. चिमना बाग. बाजीरावांचे छोटे बंधू चिमनाप्पा लहान असताना त्यांच्यासाठी ही बाग बनवली होती. आपण बघताय हा आहे पेशवेकालीन रंगमहाल. दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी नर्तिकांचं या ठिकाणी नृत्य सादर केलं जायचं. या ठिकाणी शनिवारवाड्याच्या आतमध्ये असणारी ही पाण्याची विहीर. रंगमहालाच्या बाजूला 8 तोटीचं कारंज आहे या ठिकाणी. या ठिकाणी पडून माधवराव पेशव्यांचा मृत्यू या ठिकाणी झाला होता अशी नोंद या ठिकाणी माहिती लिहिलेली आहे. राजस्त्रियांचा महाल. इथून पुढे ज्या पेशव्यांच्या स्त्रिया होत्या घरातील त्यांच्यासाठी राहण्यासाठी इकडे महाल होते पाठीमागे. 5 मजली जो हा वाडा पडला आता म्हणजे बघताय ना हे फक्त आता फक्त पाया राहिला घरांचा आणि पाया पण किती रुंद आहे हे तुम्हाला बघितलं लक्षात येईल. जवळजवळ 3 फुटाचा हा पाया या ठिकाणी आहे. इथे आहे रघुनाथ पेशव्यांचा महाल. रघुनाथ पेशवे हे खूप सूर प्रतापी होते ज्यांनी आटकेपार झेंडा नेला होता, पण नारायणरावांच्या खुनामुळे त्यांना थोडी बदनामी आली तर त्यांचा हा महाल आहे या ठिकाणी होता. आणि याच्यानंतर आपण जाऊया नारायणराव पेशवे नारायणरावांच्या दरवाजाकडे. आणि याच्याच बाजूला एक विहीर आहे, ज्या विहिरीवरती अशा पद्धतीने भिंत बांधल्या जिथून पाणी उपसलं जायचं. आणि हाच तो दरवाजा नारायण दरवाजा ज्या ठिकाणी नारायणराव पेशवे यांची हत्या केली होती. त्यावेळी नारायणरावांची किंकाळी काका मला वाचवा हे याचा साक्षीदार म्हणजे हाच तो दरवाजा नारायण दरवाजा. शनिवारवाड्यावरती या ठिकाणी पेशवे महाल असायचा आणि हे मेन एंट्रान्स. आणि या साईडला बघाल ना तुम्ही तर घोड्यांसाठी आणि हत्तीसाठी जागा असायची मोकळी. आणि म्हणजे ही जागा म्हणजे हजारी कारंजे. या ठिकाणावरून हजारे कारंजे तयार होत होते जे माधवराव पेशव्यांच्या काळामध्ये बनवलं होतं. इंद्रधनुष्य याच्यामध्ये तयार होत होता प्रत्येक वेळी. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा इसवी सन 1928 मध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये नष्ट झाला. आता फक्त राजवाड्याच्या मजबूत तटबंदी असलेल्या भिंती आणि सुरक्षतेसाठी असणारा सर्वात मोठा दिल्ली दरवाजा हा फक्त आता भक्कमपणे उभा आहे. म्हणजे आपल्या शनिवारवाड्याच्या व्हिडिओला लाईक करा, सर्वांशी शेअर करा, आपल्या मित्रांना वगैरे हा व्हिडिओ शेअर करा. आणि आपला चॅनल आहे ओजस्वी महाराष्ट्र, प्लीज या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. कारण का तर आपण खूप असे इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे माहितीचे व्हिडिओ घेऊन येतोय. आता शनिवारवाड्याचं बघा ना, आता शनिवारवाड्याचा आपण व्हिडिओ पाहिला, याच्यानंतर बाकी याच्याशी रिलेटेड खूप सारे व्हिडिओ येणार आहेत. जसं की पेशव्यांची वंशावळ किंवा थोरले बाजीराव कोण, बाळाजी विश्वनाथ कोण, त्यानंतर बाजीराव मस्तानी काय स्टोरी होती, त्यानंतर सर्वात महत्वाचा व्हिडिओ तो येईल की सदाभाऊ पेशवे आणि पानिपतमध्ये नक्की काय झालं होतं. सदाभाऊ पानिपतच्या युद्धामध्ये ते वीरमरण म्हणजे झाले नव्हते किंवा वारले नव्हते हे पण याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवतो. त्याच्याबरोबर काका मला वाचवा अशी आक्रोश किंकाळी करणारे नारायणराव पेशवे यांच्यावरती पण व्हिडिओ येणार आहे. तसेच बाजीराव आणि मस्तानी अशा बऱ्याच गोष्टीचे व्हिडिओ आपण घेऊन येतोय. तर त्यासाठी आपल्या व्हिडिओला सर्वांनी सबस्क्राईब करा. मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरची बेल आयकॉनही दाबा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे अपडेट पटकन भेटतील.